अनाधिकृतपणे सातबारा उतार्यावर नाव लावल्या प्रकरणी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना निलंबित का करू नये याबाबतची नोटीस प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी बजावली आहे. अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथील शेतकरी बसवराज तोरंगी यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव रोहित यांनी विहित नमुन्यातील अर्ज देऊन शेत जमिनीचा वारसदार म्हणून नाव लावण्याची विनंती तलाठ्याकडे केली होती. दरम्यान एका महिलेचं बोगस शिक्का मारलेलं बनावट प्रतिज्ञापत्र आणि अवैध पुरावे देऊन मृताची पत्नी असल्याचा बनाव करून तलाठ्याकडं आपल्या नावाच्या नोंदीसाठी अर्ज देण्यात आला होता. ही बेकायदेशीर कागदपत्र ग्राह्य धरून तलाठी राहुल वाघमारे यांनी या महिलेची नोंद घेतली. त्याला वारस रोहित तोरणगी यांनी लेखी हरकत घेतली होती. मात्र मंडलाधिकारी मनोज गायकवाड यांनी त्या हरकतीची दखल न घेता बनावट कागदपत्राद्वारे तलाठी वाघमारे यांनी घेतलेली बेकायदेशीर नोंद प्रमाणित केली. त्यानंतर कायदेशीर वारसदार रोहित तोरणगी यांनी त्यांचे कायदेशीर प्रतिनिधी बसवराज बगले यांच्यामार्फत अपील केलं. उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी सुनावणी घेऊन संबंधित कागदपत्र तपासली आणि आवाज ऐकून तलाठी राहुल वाघमारे आणि मंडलाधिकारी मनोज गायकवाड यांच्या बेकायदेशीर नोंदीला स्थगिती दिली. प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी तलाठी राहुल वाघमारे आणि मंडलाधिकारी मनोज गायकवाड यांना या गंभीर अपराधाबद्दल निलंबन आणि खातेनिहाय चौकशीची कारवाई का करू नये याचा खुलासा येत्या 48 तासांच्या आत करावा अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एकंदरीतच बनावट कागदपत्र जोडून एका महिलेचं बोगस नाव नोंदवून तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांनी आर्थिक लालसेपोटी हा गंभीर गुन्हा केला असून या संदर्भात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी बसवराज बगले यांनी केली आहे. सेतू सोलापूरच्या तहसीलदारांनी आम्हाला पत्र दिलं की हे प्रमाणपत्र आमचं नाही, आमच्या कार्यालयात हे प्रतिज्ञापत्र झालेलं नाही, हा आमचा शिक्का नाही, आमच्या सेतू तहसीलदार कार्यालयात या प्रतिज्ञापत्राची नोंदणी झालेली नाही आणि हे प्रतिज्ञापत्र अवैध आणि अपूर्ण असल्याचं पत्र तहसीलदार सेतू सोलापूर यांनी दिल्यानंतर या बोगस आणि बनावट कागदपत्राच्या आधारे तलाठी सर्कल आणि संबंधित महिलेने अन्य 2-3 दलालांच्या मार्फत शेतजमीन हडपण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो निश्चितच निषेधार्ह आहे. अर्जदारांना जेव्हा कोर्टांनी ज्यांना निश्चित केलेला आहे वारस म्हणून त्यांची नोंद 7-12 सदरी घेणं आवश्यक आहे. या फसवणूक प्रकरणी संबंधित व्यक्ती आणि अन्य त्यांचे साथीदार आणि या कटाचे सूत्रधार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.